नमस्कार, मी रुपाली। रुपालीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे पुन्हा एकदा गाईचा चीक कसा तयार करायचा पातेल्यामध्ये, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। याआधी मी तुम्हाला साखरेचा चीक दाखवला होता कसा बनवायचा, तोही कुकरमध्ये। आता हा आपण गावाकडे कसा चीक तयार करतात तो बघणार आहोत, आणि तोही गुळाचा। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही दाबायला विसरू नका। तर चीक बनवण्यासाठी हे आपलं गाईचं चीक आहे। माझ्याकडं 1/2 लिटर होता, तर त्यातला हा 1/2 लिटर, आणि 1/2 लिटरचं तुम्ही पाहिलंतच मी साखरेचा केला। आणि ह्यासाठी मी परत एकदा 1 लिटर दूध घेतलं आहे, म्हशीचं घट्ट दूध। तर आता हे मी ह्याच्यामध्ये मिक्स करते। आता याच्यामध्ये मी गूळ घालते। तर गूळ आपल्याला, मी साखर 1.5 वाटी घातली, तर गूळ थोडासा जास्त म्हणजे 1/2 वाटी असा घेतला आहे मी बारीक करून, कारण गूळ गोडीला कमी असतो म्हणून थोडासा जास्त। तरी तुमच्या आवडीनुसार आहे गोड किती करायचा, ते तुम्हाला कसं हवं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही गोड करू शकता। तर आता गूळ आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, पूर्ण गूळ विरघळायला पाहिजे दुधामध्ये। गुळाचा चीक फार छान लागतो, खूप चविष्टही होतो। तर आता आपला गूळ विरघळला आहे ह्याच्यात, आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये, जे भांडं आपल्याला पातेल्यामध्ये ठेवायचं आहे ना, त्याच्यात गाळून घेऊया, कारण गुळामध्ये पण काही कचरा असू शकतो म्हणून। आणि चीक करताना नेहमी गाळूनच घ्यायचं। आता मी ह्याच कुकरच्या भांड्यात गाळते, दूध ठेवलं होतं याच्यामध्ये ह्याचंच। हे बघा, हे असं दुधात पण कचरा निघतो आणि गुळात पण आहे असं म्हणून गाळून घ्यायचं। तर आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालूया थोडीशी, जायफळ थोडंसं घालूया। जायफळ आणि याची चव एकदम छान लागते। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये, मी तुम्हाला म्हटलं ना गावाकडच्या साईडला, तर माझ्या मावशीच्या गावी असं करतात। आणि हा चीक मला माझ्या माहेरून आला आहे, भावाने आणि वहिनीने दिला आहे म्हणून मी करते। तर आता ह्याच्यात आपण हे मी सुक्कं खोबरं किसून घेतलं आहे, ते घालूया वरून, ऑप्शनल आहे, घालायला पाहिजे असं काय नाही। आता आपण ह्याला मोठ्या पातेल्यात ठेवूया। आता हे एक मी मोठमोठं पातेलं घेतलंय, हे कुकरचं आपलं भांडं बसेल असं, त्यात असं घातलंय मी रिंग। आणि हे लिंबू घातलंय, कारण पाण्याने भांडं काळं पडतं ना, असं लिंबू घालायचं। आणि गावी चुलीवर करतात म्हणून या टोपाला इकडनं राख वगैरे लावतात, मग चुलीवर ठेवतात। चुलीवरचं खरवस खूप छान लागतं खायला। आता मी याच्यामध्ये 1 तांब्या पाणी घालते। मी अजून 1/2 तांब्या घालणार आहे, कारण टोपात घालायचं आहे म्हटल्यावर वेळ लागतो, ह्याला 20 ते 25 मिनटं लागतात शिजायला, म्हणून अजून 1/2 तांब्या घालते पाणी। गॅस पेटवलं, आता हे भांडं मी याच्यामध्ये ठेवते, कुकरचा डब्बा। तर आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवूया, आणि ह्याच्यावर एक झाकण टोपावर असं। आता ह्याला आपण 20 ते 25 मिनटं गॅसवर ठेवून द्यायचं, फास्ट गॅसवर। मी 15 ते 20 मिनटांनी एकदा बघेल झाला आहे का, नाही तर 25 मिनटं लागतात याला खरवस व्हायला। आपण एकदा असं उकडून बघूया चीक झाला आहे का। मस्त झाला आहे आपला चीक। आता आपण गॅस बंद करून
हे थंड होऊ देऊया। तर आपला खरवस पूर्ण थंड झाल्यावर मी अर्ध्या तासाकरिता फ्रीज मध्ये ठेवलेला पुन्हा, तर आता फ्रीज मधून बाहेर काढलाय, तर बघूया आपला खरवस कसा तयार झालाय। वाव मस्तच, किती छान दिसतोय। खोबऱ्याने त्याला खूप छान कलर आलाय खरवसला। आता आपण एक कट करून पाहूया। वाव तुम्ही पाहू शकता आपला खरवस किती छान झालाय तो, त्याची वडी पण किती छान पडली। वाव मस्तच, खूप छान। तर आपला गाईच्या चिकापासनं गूळ घातलेला खरवस तयार आहे खाण्यासाठी अगदी गावच्या पद्धतीनं। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा, आणि ट्राय करून झाल्यावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही दाबायला विसरू नका। आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहण्यासाठी धन्यवाद।